तुम्ही आठ, से आठ से था। ते दहा हजार जॉब्सचं एक टार्गेट ठेवलेलं आहे आठ हजार जॉब्स आणि मला वाटतं काही ॲडवर्टिजमेंट्सही काढले आहेत तेच आपही ते म्हणते की जॉब देऊ म्हणून एकमेकांना काउंटर करण्यासाठी की तुमच्या स्कीमबद्दल काय जनतेला माहिती द्याल तुम्ही मला वाटतं कधी कधी मला त्याची किव येते कारण ज्या योजना माझ्या डोक्यातनं माझ्या कल्पनेतनं मी गोव्यामध्ये राबवतो आहे कारण मुळात सांगण्यासाठी मी समाजातलं काम करत 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 मोठा झालेला आहे त्यामुळे समाजाला काय पाहिजे हे नक्की मला माहिती आहे मला काही आपने योजना सांगायची गरज नाही आहे त्यामुळे आपने स्वतःच्या राज्यात किती जणांना नोकऱ्या दिल्या ते अगोदर बघावं आणि त्यानंतर इथं पोस्टरबाजी करावी असं मला वाटतंय त्यामुळे त्याने अगोदर पोस्टर लावला आणि गव्हर्नमेंट जॉब फॉर ऑल इट इज इट पॉसिबल कुठल्याही राज्यामध्ये सगळ्यांना सरकारी नोकरी देणे पॉसिबल नाही त्यामुळे फसवी आश्वासनं मी देणार नाही आणि मला वाटतं ज्याचं कधीही तर सरकार नाही आमदार पण निवडून देऊ शकत नाही ती लोकं फसवी आश्वासनं देऊ शकतात आमचं परत सरकार येणार आहे त्यामुळे जी आश्वासनं आम्हाला पूर्ण करायची तीच आश्वासनं आम्ही लोकांना देईल पण ज्या पद्धतीने आठ दहा हजार नोकऱ्यांच्यावरती मी बोलतो आहे आम्ही ऑलरेडी आठ हजार नोकऱ्या ॲडव्हर्टाईज झाल्या राहिलेल्या नोकऱ्या पुढच्या एक आठ दहा दिवसात ॲडव्हर्टाईज होतील आणि सगळ्या नोकऱ्या भरण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे ऑलरेडी भरायला सुरुवात पण झालेली आहे